मणसेच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र धंगेकरांना केली मदत अजितदादांनी सांगितली पडद्यामागची घडामोड गेल्या ग्रिमहिन्यांपासून सुरु असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा निकाल समोर आले आहेत कसबा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आहे यावर आता विरोधी पक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत धंगेकर यांचे अभिनंदन केले आहे आणि धंगेकर यांना मनसेने मदत केल्याचा दावा केला आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना जाऊन सांगितले की आम्ही रवींद्र धंगेकर यांना मदत करणार आहे तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती करा असा गौप्यस्फोट विरोधी पक्ष अजित पवार यांनी केला कुणीही आघाडी केली की जनतेने ठरवले की कुणाचं चा काही चालत नाही असंही अजित पवार म्हणाले निकाल समोर समोरविण्याअगोदर काही बोलणं चुकीचं आहे म्हणून मी बोललो नव्हतो माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झाली आहे आम्ही कसब्यात योग्य उमेदवारी दिली रवींद्र धंगेकर योग्य उमेदवार ठरला धंगेकर हे तळागाळात काम करणारा नेता आहेत आणि त्याने महापालिकेतही महा उत्तम काम केले आहे महाविकास आघाडीने या निवडणुकीत एकजुटीने काम केल्यामुळे हा विजय झाला अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ला। कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे कसबा मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला त्यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्याशी थेट लढत देत विजय मिळवला तब्बल तीस वर्षानंतर काँग्रेसने कसब्यात पुन्हा मुसंडी मारली आहे यापूर्वी एकोणीशे एक्क्याण्णव पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने हा विजय मिळवला होता रवींद्र धंगेकर अकरा हजार चाळीस मताने विजय झाले आहेत सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत